हॅलो हेलो हेलो तर महत्त्वाचे मॅच आपण पाहत आहोत. पाटण विभागातील दोन्ही संघ गोलंदाजीसाठी. गोलंदाज अक्षय सलते पाहिलं मिळतोय. अक्षय सलते पाहिलं गेलं तर मागील आठवड्यातील स्पर्धे दरम्यान काय दर्जेदार खेळ राहिला होता जोगाव सेक्टर 14 मध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. एक सिंगल येईल टिकल झोन मध्ये. सलामीची जोडी आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप बावडेकर आहे तर दुसऱ्या बाजूला अनिकेत टेटमे आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलतेवाड एक्सप्रेस यावेळेस गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल एक धाव येताना पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पाटण एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सर्वात जास्त एलईडी विजेता खेळाडू, ज्या खेळाडूने सर्वात जास्त मालिका वीर एलईडी जिंकलेत, तो गोलंदाजीसाठी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल येते. चांगली गोलंदाजी या बेस पाहायला मिळते. लेफ्ट आर्म फास्ट डावखोरा वेगवान गतीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि वेगाने बीट करताना पाहायला मिळतो प्रत्येक वेळी फलंदाज अनिकेत टेटमे. कशा पद्धतीने अक्षय सलतेचा सामना करताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीने पुढे खेळताना पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, बदल मात्र चेंडू मध्ये होताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे फिंगर रोल्स करताना पाहायला मिळतोय. चेंडूवरती पूर्णपणे जादूगार आहे. गोलंदाजी करणं आर्ट आहे आणि गोलंदाजी करत असताना आर्टिस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. राऊंड द विकेट जिथे मात्र लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्ट पाहायला मिळतोय. जिथे मात्र आपल्याला पाहायला गेलं तर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होताना पाहायला मिळतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि या दोन धावांनी धावसंख्येत बदल. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर चार धावा अनिकेतला शांत ठेवले. आतापर्यंत पाच चेंडू झाले तर सहाव्या क्रमांकाचा चेंडू यावेळेस कम बॅक होताना पाहायला मिळेल का. पंचांकडून निर्णय काय येईल यावेळेस, मात्र काय घडतंय. पाच चेंडूवरती दबदबा निर्माण केला होता अक्षय सलते याने. पाटण एक्सप्रेस वेगवान गतीने गोलंदाजी, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, रचनात्मक गोलंदाजी आणि त्यानंतर शेवटचा बॉल. कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. पंच निर्णय कळवत आहेत शेवटचा चेंडू सहाव्या क्रमांकाचा सहा धावा देऊन जाईल. दोन चेंडूवरती मात्र पाहिलं गेलं तर मॅच बदलताना पाहायला मिळते. पाचव्या क्रमांकाच्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर धावसंख्या हॅलो हॅलो तर धावसंख्या 10. पाच चेंडूवरती चार धावा सुरुवातीला येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार सहाव्या क्रमांकाचा चेंडू सहा धावा देऊन जातो. चांगली गोलंदाजी. त्यानंतर चालकेवाडी गावचा सुपुत्र कमी वयामध्ये गोलंदाजी करत असताना खूप मोठ्या फलंदाजांना पराभवाचं कारण ठरणारा गोलंदाज सूरज चालके वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर राऊंड द विकेट सूरज चाळके पाहिलं गेलं तर पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पडतोय परंतु थोडासा बाहेर जातोय. एक्स्ट्रा बाउन्स अनएक्सपेक्टेड, जिथे मात्र अतिरिक्त अनपेक्षित उसळी येताना पाहिलं घेताना पाहायला मिळतोय चेंडू. व्हाईट बॉलने धावसंख्या 11 आकड्यावरती. 11 runs धावसंख्या. आता मात्र पाहिलं गेलं तर 11 आकड्यावरती एक षटक समाप्तीनंतर एकच समीकरण कशा पद्धतीने आहे ते मात्र दाखवलं जात आहे. बिनगडी बाद 11 धावा एक षटक समाप्तीनंतर पाहायला मिळेल. यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते परंतु चांगला स्ट्रोक खेळाय चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. विगवान गतीने क्षेत्ररक्षण होतंय. फेकी होईल बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतोय. मारुती चव्हाण आबा आहे तोपर्यंत
धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळेल एका सिंगलने. स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 12 आकड्यावरती सूरजची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होते. क्षेत्ररक्षण देखील लॉंग ऑफ मध्ये चांगलं दर्जेदार राहिलं. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळायचा होता. फिंगर्स रोल पुन्हा एकदा केलं स्लॉट मध्ये. पाहिलं गेलं तर लेंथ बॉल चांगल्या टप्प्यावरती गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल मात्र फलंदाजाला न समजणारा चेंडू झाला. आणि यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर रचनात्मक गोलंदाजी. हा गोलंदाज पाहिला गेला तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. वेगवान गोलंदाजी सोडलं तर पाहिलं गेलं तर कटरस साठी ओळखला जातो. कटरस टाकत असताना बॅक ऑफ द हँड स्लोअर वन साठी ओळखला जातो. आणि कमी वयामध्ये कुंभारगाव गावाचं नाव एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारा सूरज चाळके. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. फलंदाजांना शांत ठेवणारी गोलंदाजी, शांत संयमी गोलंदाज प्रत्येक वेळी फलंदाजांना चांगल्या टप्प्यावरती शांत ठेवतो. पूर्णपणे बाकफुटला गेलाय. यावेळेस पहा काय गोलंदाजी. हाय हॅलो टाटा बाय बाय. पूर्णपणे फलंदाजाला बाकफुटला पाठवलंय. शॉर्ट अम्प पुल करण्याचा प्रयत्न होता. बाकफुटला जाऊन लेग स्टंप वरून ऑन साइडच्या दिशेने बॅट स्विंग झाली. बॅटच्या बाजूने चेंडू निघून जातोय. यावेळेस मात्र पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवताना पाहायला मिळतोय. फुल स्टॉप लावताना पाहायला मिळाल्या खेळपट्टीवरती पूर्ण विराम. धावसंख्येमध्ये यावेळेस पा इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. इनिंग ब्रेक. फलंदाजाला आतापर्यंत शांतता पाहायला मिळाली खेळपट्टीवरती. अनिकेतची खेळी 9 चेंडू 11 पूर्णपणे 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती विकेट क्रमांक पहिली पडताना पाहायला मिळते. सुरुवातीला पाहायला गेलं तर अक्षय सलतेने शांत ठेवलं आणि यावेळेस मात्र शांतता निर्माण करताना पाहायला मिळतोय. काटा काढताना पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे चेंडू पडल्यानंतर इनस्विंग आतच्या बाजूने येतोय आणि फलंदाजाला बाहेरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. काय गोलंदाजी राहिले. पूर्णपणे फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मधून निघून जातोय. बॅट आणि पॅडचा संपर्क होत नाही त्यामधून चेंडू निघून जातोय. आता मात्र पूर्णपणे फलंदाजाला बाहेर यावं लागेल. काय गोलंदाजी. पूर्णपणे डबल अँगल मध्ये दाखवलं जातोय. बॅटिंग स्ट्रायकिंग एंड अँगल कडून तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग अँगल कडून दाखवलं जातोय. होम्स एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून दोन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये एका बाजूला प्रसन्न पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला कुणाल पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. हॅलो यावेळेस धावसंख्या 5 दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. पहिल्या 5 चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये देखील 4 धाबा होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये षटकार आला. कुठेतरी अक्षय सलते चुकी करताना पाहायला मिळाला. काहीतरी वेगळा करण्याचा प्लॅन होता परंतु तो प्लॅन फसला गेला. परंतु त्याच्या पावलावरती पाऊल 5 चेंडू कसे हाताळले तशा पद्धतीने 6 चेंडे हाताळण्यामध्ये यशस्वी झाला सूरज चाळके. कुंभारगाव क्रिकेटचं भविष्य आपल्याला पाहायला मिळालं. यंगस्टर आहे आणि कमी वयामध्ये पाहायला गेलं तर पाटण टेनिस क्रिकेट नव्हे तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट देखील या गोलंदाजाने गाजवलंय. आणि त्यानंतर फक्त धावा खर्च केला. 1 गडी बाद 5 आणि त्यानंतर 2 षटकांचा शेवट. 1 गडी बाद 15 धावा. एका बाजूला टेटमेवाडी प्लस पाहायला गेलं तर पाहायला मिळते मालदन संघ तर दुसऱ्या बाजूला कल्पतरू चाळकेवाडी तर दुसऱ्या बाजूला सलतेवाडी त्रिमूर्ती सलतेवाडी. अशी मॅच 2 गाव 1 संघ असा गटातील सामना आपण पाहतोय. अमोल चाळके गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. हा देखील दर्जेदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चेंडूला सोडून दिला जातोय. लेग स्टंप सोडून जातोय. पाहायला गेलं तर अशा पद्धतीची गोलंदाजी ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू ठेवल्यानंतर यशस्वी होईल. परंतु लेग स्टंप वरती चेंडू ठेवल्यानंतर अशा पद्धतीचा बाहेर जाणारा चेंडू फिंगर रोल केल्यानंतर लेग स्टंप खूप बाहेर सोडून जाईल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू कार्य हरेल सलते. कॅच पकडली जाईल का. चेंडू वरती नजर.
हटताना पाहिला मिळते. त्यानंतर मात्र शैलेश चलते. त्यानंतर पाहिला गेलं तर बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. फेकी होईल, बेल स्ट्रीम होतील, तोपर्यंत पाहिला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुरुवातीला पाहिला मिळाली. आणि त्यानंतर या चेंडूवरती येताना पाहिला मिळाल्या 3 धावा. चांगली कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, संपर्क, संवाद आणि चांगला आय कॉन्टॅक्ट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. जिथे चुकी झाली तिथे मात्र दुखी समोरच्या संघाला केले 2 धावा. आणि त्यानंतर तिसरी धाव देखील वेगवान गतीने, फुटवर्क मात्र योग्य दिशेने पाहायला मिळालं. वेगवान धावा मात्र घेतल्या जात आहेत. मोठा फटका येत नसेल तर एकेरी दुहेरी तिहेरी धावा कशा पद्धतीने एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, जिथे 2 आहेत तिथे 3 कशा चोरायच्या. हे मात्र क्विक सिंगल्स अतिरिक्त धावा घेतल्या जात आहेत. जिथे मात्र 2 समीकरण 3 मध्ये पोहोचलं. ऑनच्या दिशेने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या वेळेस पाहिलं गेलं तर शिराचा वेध घेणार चेंडू मारुती आबा, विकेट मात्र प्राप्त. साधारण रनिंग, साधारण कॉल, साधारण कम्युनिकेशन, पूर्णपणे आय कॉन्टॅक्ट चांगला झाला नाही. परंतु मारुती चव्हाण आबाचं कौतुक करावं लागेल. जशी फेकी केली तशी मात्र वेगवान गतीने बेल श्रीमो, त्यानंतर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर बेल श्रीमो झाल्यानंतर फलंदाज संदीप बावडेकर, जो मात्र महत्वाचा खेळाडू होता, त्याचा मात्र काटा काढण्यात यशस्वी झालाय गोलंदाज. नाही तर पाहिलं गेलं तर कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये रनआउटच्या स्वरूपात पूर्णपणे गरुड झेप घेताना पाहायला मिळते. कल्पतरु चाळकेवाडी, तसेच पाहिलं गेलं तर त्रिमूर्ती सलतेवाडी, सलतेवाडी आणि कल्पतरु चाळकेवाडी, 2 गाव 1 संघ अशी मॅच. आणि सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 2.2 चेंडूंच्या खेळामध्ये पाहिलं गेलं तर 2 गडी बाद 19 धावा. आणि काय सुंदर असं बेल श्रीमो केल्या जात आहेत. ओम्स एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जातोय. आणि त्यानंतर काय गोलंदाजी, अमोलचा मौल्यवान चेंडू, कोणतंही मूल्य देत नाही, कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाही, विनामूल्य डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. मालदनचा सिंगम यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर शांतता निर्माण केली जाते. डॉट बॉल आल्यानंतर व्हाईट बॉल येईल का, येस रिप्ले दाखवला जाईल. DRS उपलब्ध आहे. मोठी स्पर्धा आणि पंचांची अपेक्षा आहे. पंचांकडून निर्णय कळवण्यात येतोय. थर्ड अंपायर DRS घेतला जातोय. येस 2 मिनिट DRS तिसरे पंच बघतायत मारुती आबा. आणि त्यानंतर निर्णय कळवला जाईल. येस थर्ड अंपायर्स कडून कॉल कळवण्यात येते. व्हाईट बॉल आहे. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. येस पंच मनापासून आभार व्यक्त करतो नक्कीच. येस श्री साई स्पोर्ट्स सेंटरचे मालक नक्कीच जयेश गावडे साहेब उपस्थित मान्यवर आहेत. जयेश दादा वेलकम. यावेळेस मात्र पहा नितीन या फलंदाजा माध्यमातून मोठा फटका खेळला. यावेळेस मात्र कॅच पकडले. सतीशने कोणती चुकी केली नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालाय. सुरुवात चुकीची झाली होती परंतु त्याचं रूपांतर दुरुस्तीमध्ये होताना पाहायला मिळते. 1 चुकी आणि त्यानंतर मात्र दुरुस्ती. विकेट मात्र पाहायला मिळते दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, दुसऱ्या प्रयत्नात. आणि त्यानंतर मात्र नाराज होतोय नितीन हा खेळाडू. या खेळपट्टीच्या बाहेर निराश होऊन जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर येईल सुरेश, जर्सी नंबर 33. शेन वॉटसनची आठवण करून देणारा खेळाडू, जर्सी नंबर 33. कशा पद्धतीचा खेळ मात्र होताना पाहायला मिळेल. बाकफुटला जाऊन मिडल स्टंप वरती पाहायला गेला तर ऑफ साईडच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन मध्ये सतीश होता. कॅच पकडण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण. पहिल्यांदा कुठेतरी कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर मात्र नियंत्रण स्वतःवरती राहिलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूवरती गेला, कॅच पकडली आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आणि विकेट महत्वपूर्ण प्राप्त झाली. त्यानंतर मात्र शेवटचे 2 बॉल, धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा, 2.4 चेंडूंचा खेळ. हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावरती पडतोय की काय. गोलंदाज
पंच आमच्याकडे वळत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स अपेक्षित उसळी गोलंदाजाला जी हवी होती ती मात्र मिळाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त उसळी आणि त्यामुळेच अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाला देखील समजला नाही. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, कॅच. विनोदने मात्र यावेळेस फलंदाज बाहेर जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कॅच पकडल्यानंतर विकेट सुरेशला जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास. इनिंगचा पहिला चेंडू फलंदाज सुरेशच्या पर्वाचा शेवट होतोय. जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास करताना पहिल्याच बॉल वरती रिप्ले दाखवला जातोय. अमोलचा चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती ऑन साइडच्या दिशेने लेग स्टंप वरून खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट स्विंग झाली. परंतु पाहायला गेलं तर ऑफ साइडच्या दिशेने जिथे मात्र चेंडू वरती जाताना हवेमध्ये पाहायला मिळाला आणि स्वतःच्या डोक्यावरून फलंदाजाच्या चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल विकेट आणि त्यानंतर नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळेल. मोहन, मोहनला देखील मोहित केला जातोय डॉट बॉल ने. यावेळेस मात्र मोहित जसा आला, मोहन जसा आला तसा मात्र पाहिला गेला तर मोहनला देखील पूर्णपणे शांत ठेवले. रनआउट देखील होताना पाहायला मिळतोय आणि अमोलची गोलंदाजी काय गोलंदाजी राहिली. शेवटचा बॉल विकेटची मागणी करत होता यावेळेस मात्र त्यानंतर मात्र बेल श्रीमो होताना पाहायला मिळतोय. चांगली कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय विनोद आणि अमोलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अमूल्य विकेट, बहुमूल्य विकेट मिळताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र षटक समाप्तीचा इशारा. तीन षटक समाप्तीनंतर 7.00 चा करंट रन रेट, पाच गडी बाद 21 धाबा आणि 22 धाबांचं म्हणजे 7.33 च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. येस, बीसीसी करंजे खर्शी 12 मध्ये विपक्ष जुळेवाडी सळवे 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. एका बाजूला सावली तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पाटण तालुक्यातील संघ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज त्वरित या. या दोन्ही कॅप्टन 22 धावेचं टार्गेट आहे, 22 बरोबर ना, 22 रन्स टू विन, 22 धावेचं टार्गेट या मॅचला ठेवलंय. दोन्ही कॅप्टन्स बीसीसी करंजे खर्शी बारामरी आणि जुळेवाडी आणि सळवे या कॅप्टन जुळेवाडी सळवे टीम. येस अमर टॉस साठी पाठवायचा. अमर मंगेश दा विनंती करेल टॉस करूयात. या दोन्ही कॅप्टन्स आहेत, दोन्ही कॅप्टन्स बीसीसी करंजे खर्शी बारामरी आणि जुळेवाडी सळवे असे ही मॅच आहे. छापा कॉल आहे यावेळी मात्र बीसीसी करंजे खर्शी बारामरीची आणि टॉस जिंकलाय सगळे टीम ना. सगळी टीम रेडी आहे, हो रेडी. एक जोरदार कमबॅक बघायला भेटेल का? नक्की भेटेल. आज फुल खुन्नस मध्ये ज्यांनी ज्यांनी 20,000 बाहेर काढले त्यांना उत्तर भेटेल का? भेटणार, आज 100% भेटणार. टॉस टॉस जिंकून महत्वाचा निर्णय सांगतो, दोन मिनिट कौल घेत आहे. टॉस लवकर सांगा प्लीज. आणि दादा काय बोलताय? बॉस बॉस आयोजन बॉसचा वाढदिवस येतो 22 ऑगस्टला आणि तुम्ही आणि बॉस लहानपणापासून एकत्र आहेत, काय बोलाल दादा? बॉस बद्दल बोलायचं म्हटलं तर शब्दच नाहीयेत, पण त्याने जे नियोजन करतो त्या बाबतीत त्याला सॅल्यूट आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये बॉसच्या माध्यमातून आणखीन स्पर्धा मोठ्या बघायला भेटतील. आणि बॉस जर थांबतोय आपल्यासोबत आणि बॉस अशाच पद्धतीने कार्य करत राहतोय, एक मान्सून ब्लास्ट तुम्ही पाहिला पश्चिम महाराष्ट्र आणि टेनिसमध्ये देखील बॉसचा सपोर्ट भेटला तर आणखीन मोठ्या स्पर्धा ज्याच्यामध्ये ग्रामीण टीम तालुका टीम. सचिन नाईक दादाने मग अशीच कमेंट केली की ग्रामीण टीम देखील तुम्ही घ्या आणि बॉसचा तो विचार कालच बॉसने मांडला की इथून पुढे ग्रामीण टीम आणि तालुका टीम अशा एकत्र खेळवायच्या. आणि या सर्व गोष्टींसाठी काय बोलताय? हे जे नियोजन करू शकतो तो शिवा जाधवच करू शकतो, बाकी कोण करू शकत नाही. अगदी खरंय, थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण जरूर या
या मोठ्या स्पर्धा खेळवणार आहोत. सर्वे टीम आणि अर्थातच वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग घेतले समोरच्या टीमने टॉस जिंकून. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण. तर सलामीची जोडी या खेळपट्टीवरती पाहिलं मी ते. एका बाजूला अक्षय सलते, मागील आठवड्यामध्ये पाहिला गेले तर षटकारांचा पाऊस उन्हामध्ये पाडताना पाहिला मिळाला होता. श्रीकांत निवडुंगे एका बाजूला, मिस्टर केपीएल कुंभारगाव प्रीमियर लीग 2022-23 गाजवली होती या खेळाडूने, आणि तोच खेळाडू मालिका वीर म्हणून आपल्याला पाहिला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मालिका वीर आणि एलईडी टीव्ही जिंकणारा खेळाडू अक्षय सलते आपल्याला पाहिला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडर दोन्ही देखील पाहायला मिळत आहेत. तर मॅचला होईल सुरुवात, जिथे मात्र पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पाहिलं मिळतोय. पहिलाच बॉल पाहिलं तर फलंदाजाच्या डोक्यावरून जातोय. एक धाव येताना पाहिलं मिळते. स्कोरबोर्ड सुरुवातीपासून पुढे सरकताना पाहिला मिळतोय. 18-22 चं समीकरण, 18-21 चं समीकरण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं मिळालं. पहिल्या पर्वाचा शेवट झाला 21 या आकड्यावरती. दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते 22 धावांचं लक्ष, 18 चेंडू. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला सुरुवात होते आणि पहिल्या बॉलवरती पहिली धाव येते. दोन्ही संघाची सुरुवात चांगली होते. आता मात्र इथून पुढे कशा पद्धतीने मॅच जर जिंकायची असेल टेटमेवाडी मालदान या संघाला, तर या दोन्ही खेळाडूंची विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढणं गरजेचं आहे. यावेळेस देखील सिंगल येते डिक्लेअर मध्ये. दोन चेंडू, दोन धाबा सिंगल, दोन चेंडूवरती येत आहेत, म्हणजे 100% स्ट्राईक रेटने खेळी खेळताना पाहायला मिळतात. अशा धावा जरी आल्या तरी सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. त्रिमूर्ती सलतेवाडी अधिक कल्पतरू चाळकेवाडी, दोन गाव एक संघ, एक संघ एक स्वप्न घेऊन दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढतात. टेटमेवाडी मालदन विरुद्ध सलतेवाडी कल्पतरू चाळकेवाडी अशी मॅच आहे. आता मात्र अँगल चेंज केलाय पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे पाय पकडण्याचा यॉर्कर रॉल, पूर्णपणे लेझर गाईडेड मिसाईल, परंतु व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, दोन धाबा होत्या. तिसरी धाव देखील येते दुसऱ्या चेंडूवरती, जिथे मात्र अतिरिक्त धाबा खर्च करताना येणाऱ्या काळामध्ये परावाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळू शकते. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने पूर्णपणे पाहिला गेला तर लेंथ बॉल, पूर्णपणे पाहिला गेला तर 7-4 मीटरचा चेंडू, आणि तिथून पाहिलं गेलं तर काय पूर्णपणे 2024 पाहिला मिळतोय. फटका काय दर्जेदार, कलात्मक चेंडू हाताळताना पाहिला मिळतोय. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक, सुरेशने कॅच पकडले, टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर. पूर्णपणे पाहिलं गेलं तर वेलकम सळवे गावचे भावी सरपंच अनिकेतजी बोरगे साहेब उपस्थित मान्यवर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सळवे 11 विरुद्ध जुळेवाडी अशी एक मॅच पाहायला मिळेल, त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. बीसीसी करंजे खर्शी बारामरी पुढील होणारी मॅच आहे आणि सरपंच उपस्थित आहेत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग पूर्णपणे होत नाही, पूर्णपणे बॅट कनेक्शन प्रॉपर टायमिंग मिळत नाही, त्यामुळेच पूर्णपणे प्रॉपर टायमिंग मिळाली नाही, त्यामुळेच फलंदाजाला बाहेर जावं लागेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, नवीन बॅटर अमोल चाळके, ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्वाची विकेट प्राप्त केली होती, तोच खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय, ऑलराऊंडर आहे, आणि याच खेळाडूमुळे पाहायला गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी पूर्णपणे वर्षभर दहशत आणि दरारा निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. आणि यावेळेस मात्र शांतता निर्माण झाली या बॉलवरती. पहिला बॉल संयम दाखवलाय, कन्सिस्टन्सी पाहायला मिळते, सॉफ्ट हँड डिफेन्स, फक्त चेंडूला दिशा दाखवले. या बेस मात्र पहा, डॉट बॉल, बॅट स्विंग वेगवान गतीने होते, चेंडू पडल्यानंतर वेग प्रचंड होता. यावेळेस नितीनची गोलंदाजी चांगली राहिली, शेवटचे 3 चेंडू कोणतीही धाव नाही, आणि त्यानंतर सुरुवातीच्या 3 चेंडूवरती
पाहिलं गेलं तर तीन धावा आल्या, जिथे मात्र षटकार देखील एक व्हाईट बॉल देखील होता आणि धाव संख्या बदलताना पाहिलं मी इथे. एक षटक समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना 6.50 चा रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट 9.00 चा पाहिलं मिळतोय. डिसाइडर मॅच आहे, निर्णायक सामना, रोमांचक सामना. एका बाजूला आग तर दुसऱ्या बाजूला वीज, एका बाजूला पॉवर हिटर्स तर दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स, एका बाजूला एक्स फॅक्टर्स तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजर्स, एका बाजूला स्टार्स तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार्स, एका बाजूला एक्सपिरियन्स स्टार्स तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर्स, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डू ऑर डाय सिच्युएशन, करा नाहीतर मारा अशी मॅच. स्ट्रायकिंग एंड लक्ष्य सलते मोहन गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड, स्लोअर वन. पूर्णपणे चेंडूची गती काढून घेण्यात यश आले गोलंदाजाला. चांगला टप्प्यावरती पडतोय, 6 मीटर मध्ये लेंथ बॉल, गुड लेंथ स्पॉट वरून चेंडू पडल्यानंतर ट्रॅम्प लाईनच्या आतून चेंडू निघून जातोय डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती रचनात्मक गोलंदाजी, कलात्मक गोलंदाज. यावेळेस मागील चेंडूपेक्षा कमी गतीचा चेंडू आणि त्यामुळेच फलंदाज लेग बायच्या स्वरूपातील एक धाव पूर्ण करतोय. पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये सुंदर अशी पंचांची भूमिका साकारत असताना योग्य वेळी योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मनापासून आभार व्यक्त करतो पंचांचे, कारण की त्यांच्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्याच उंचीवरती, एक वेगळाच दर्जा निर्माण झाला या स्पर्धेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मोहनने मात्र काय गोलंदाजी केली, लेग बायचे धाव सोडता एकही धाव खर्च नाही केली. यावेळेस पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलने धाव संख्या पुढे सरकते. अशा पद्धतीची चुकी तुम्ही करू शकत नाही, कारण की पाहिलं गेलं तर वन बाउन्स आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल, 11 धावांची गरज आहे. 50% सामना बाजूने करून घेतलाय, 75% म्हणला तरी चालेल, कारण की 50% सामना सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा बनवल्या, तिथे नाबाव केला आणि त्यानंतर धावसंख्या 11, 1.2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर येस DRS उपलब्ध आहे. DRS घेतला जाईल प्रमुख पंचांच्या, तिसरे पंच आमचे आणि त्यांच्या माध्यमातून येस तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासले जात आहे. अगदी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल. ओमसा MTC Live.in यांच्या माध्यमातून, अगदी दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. श्री शिवाजी यादव बॉस, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि त्यांचा वाढदिवस, आणि त्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. तिसरे पंच अगदी शहानिशा करतील आणि तंत्रज्ञान आहे, नक्कीच त्याचा वापर देखील केला जातोय. येस ऑन फील्ड अंपायर आपला कॉल अगदी तुमचा कॉल अगदी सांगायचं आहे, कारण जर येस व्हाईट बॉल, कारण जर पाहिलं तर अर्ध्या विकेटची खेळपट्टी असते रबर बॉलला आणि त्यामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं आणि वेगळं क्रिकेट असतं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर व्हाईट बॉल मिळालाय, अपेक्षा होती 9 बॉलची परंतु व्हाईट मिळालाय. तर पुढील चेंडू हाताळताना पाहायला मिळेल मोहन. मोहनने सुरुवातीला 2 बॉल चांगले हाताळले, 1 व्हाईट बॉल हाताळला, त्यामुळेच कुठेतरी अतिरिक्त धावा परवाच मुख्य कारण ठरते, एक चुकी दुखी करू शकते.
चेंडूला सोडून दिलं जात आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहिला मिळतोय. अशा चुका तुम्ही परावाचं मुख्य कारण ठरवताना पाहिला मिळतात. एक्स्ट्राज पूर्णपणे परावाचं कारण, बॅकफुटला घेऊन जातात संघांना. आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यामुळे गोलंदाज अतिरिक्त चुका देखील करू शकतो. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील हलका स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतं. अशा चुका तुम्ही नाही करू शकत. पूर्णपणे ओव्हर द कीपर हेड, कीपरच्या डोक्यावरून चिडून निघून जातो. येते मात्र एक धाव लॉंग स्टॉप रिजन मध्ये यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून जातोय चेंडू. एक धाव, धावसंख्या 14, 8 धावांची गरज, एक षटकार, एक दोन चौकार. या मॅच मध्ये 9 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 8 धावा. रनबॉल इक्वेशन कल्पतरू चालकेवाडी त्रिमूर्ती सलतेवाडी या संघाला जिंकायसाठी 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. तर 9 चेंडू 7 धावा डिपेंड करावे लागतील जिथे मात्र विजेता होण्यासाठी. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे 9 चेंडू मध्ये 7 धावा बनवण्यासाठी रोखणं गरजेचं आहे. यावे चांगला स्ट्रोक, अक्षय सलते स्पेशल, अक्षय सलतेचा धमाका, अक्षय सलतेची बॅट स्विंग होते. आणि पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मधून पाहायला गेलं तर विरोधी संघाचं तापमान डोक्यावरचा पाहायला गेलं तर पूर्णपणे वाढवताना पाहायला मिळतोय. टेन्शन जिथे मात्र पाहायला गेलं तर काय फटका पाहायला मिळाला, रचनात्मक कलात्मक फटका देऊन जातोय. 6 धावांचा झटका यावेळेस मात्र 600 व्होल्टचा. जिथे मात्र 20 धावा, 1 धावेची गरज, 2 धावेची गरज. जिथे मात्र एक मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करताना पाहायला मिळाला. अक्षय यावेळेस चांगली गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन. पाहायला गेलं तर एक स्टेप पुढे, एक पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अक्षयची बॅटिंग मात्र चांगली राहिली. 5 चेंडू 7 धावा, 7 दिले मात्र आतापर्यंत 20 धावांमध्ये संघाला. त्रिमूर्ती सलतेवाडी कल्पतरू चाळकेवाडी या संघाला यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्णपणे अक्षय सलतेच्या खेळपट्टी ही प्रेमात पडली. ज्या दिशेने फटका खेळतोय त्या दिशेने योग्य दिशा पूर्णपणे पाहायला गेलं तर कमालला जवाब फटका अद्भुत आफुलातून खेळी. यावेळी ताकद नजाकतचा वापर, माइंडसेट प्रॉपर पाहायला मिळतोय. आणि अक्षय सलते एक 2 धावेची जिथे आवश्यकता होती तिथे मात्र 3 धाव चेंडूंमध्ये 12 धावा बनवलेत. जिथे मात्र पूर्णपणे मॅच बदलताना पाहायला मिळाली. धावांची गरज होती 8, बनवल्यात 12. आणि जिथे मात्र पूर्णपणे मॅच बदलताना पाहायला मिळाली. या मॅचचं समीकरण पहा. पूर्णपणे गोलंदाजांनी सुरुवातीला 3 षटकांमध्ये